आधी मी पेपर फोडणार नाही. त्याच्यामुळे एक 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 टप्प्याने आम्ही चाललेलो आहोत. साहजिकच आहे आपला दुसरा प्रश्न हाही आहे की संयुक्त सभा कधी होणार. तर त्याही बाबतीत मी तुम्हाला सांगितलेलं की पहिलं आता एक जाहिरातीचं क्षेत्र आहे. जाहिरातीचं जे काही मटेरियल लागतं ते मी नीट आखतोय आणि ते झाल्यानंतर मग आमच्या संयुक्त सभा असतील. त्याचबरोबरीने एक संयुक्त वचननामा, ज्याला आम्ही वचननामा म्हणतो किंवा जाहीरनामा, तो सुद्धा एकदा जवळपास फायनल होत आलाय. तसं पाहिलं तर काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांनी संपूर्ण देशासाठी एक जाहीरनामा चांगला तयार केलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रासाठी आणखीन काही वेगळ्या गोष्टी असतील तर त्याचा आम्ही समावेश करणार आहोत. ते सांगू शकतात कारण त्यांचा आणि मुस्लिम लीगचा संबंध हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. 1940-42 साली जनसंघाचे जे संस्थापक होते श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी तेव्हा काँग्रेस नको, स्वातंत्र्य लढ्यात उतरलेली काँग्रेस नको म्हणून तिथल्या पश्चिम बंगालमधल्या मुस्लिम लीग बरोबर, ज्या मुस्लिम लीगनी त्यावेळेला देशाची फाळणी मागितली होती त्यांच्याबरोबर युती केली होती म्हणून कदाचित मोदींच्या त्या आठवणी ताज्या झाल्या असू शकतील. मुस्लिम लीग बद्दल तेव्हाच्या मोदीजींना जास्त माहिती असेल. जाहीरनामा प्रसिद्ध करताना संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध होणार की शिवसेना आपल्या पक्षाचा? नाही, संयुक्त होईल. मी परत एकदा सांगतो की तसा काँग्रेसने जाहीरनामा देशासाठी केला आहे, मात्र आम्ही तीनही आणि आमचे इतर काही मित्रपक्ष आहेत महाविकास आघाडीतले यांची चर्चा सुरू आहे. त्याच्यात राज्याच्या दृष्टीने काही जे महत्वाचे प्रश्न आहेत, मग शेतकरी असतील काय असेल, आम्ही काय करू शकतो याच्यामध्ये राज्यात वेगळा काही प्रयत्न होईल असे मुद्दे आम्ही त्या वचननामेत टाकू. आहे ना हो, पण त्याच्यासाठी मी तुम्हाला काय म्हटलं, जर आवश्यक असेल तर आम्ही ते करू. म्हणजे मी असं म्हणत नाही की आम्ही करूच किंवा करणारच नाही. आता जो जाहीरनामा काँग्रेसने दिलेला आहे तो सर्वसमावेशक आहे. त्याच्यात आणखीन काही गोष्टी ऍड करायच्या असतील तर त्या आम्ही जरूर करू.